माझ्या मित्राने त्याच्या पत्नीच्या नावावर फ्लॅट खरेदीसाठी मराठा सहकारी पतसंस्थेतून 1.5 लाखाचे कर्ज काढले 2000 साठी. आज मी तिला ते कर्ज 13 वर्षांनी 5,16,000 झालेलं आहे आणि आज मी तिला ते कर्ज फ्लॅट खरेदी केला परंतु बँकेनं पतसंस्थेनं त्याच्यावर बोजा कर न केल्यामुळं ते टोटल कर्ज माझ्यावर भरण्याची वेळ ह्याने आणली आहे आणि मी त्यांच्याकडे जर कर्ज भरा म्हणून सांगायला गेलो तर त्यांनी मला खलास करण्याची धमकी दिली, शेवेगाळ्या केल्या आणि ह्या कारणास्तव मी वैतापली, माझं उपयोगीचं साधन सगळं संपलेलं आहे. त्यामुळे मी उद्या 30 तारखेला आत्मदान करीत आहे आणि मी टोटल माझ्या शेतामध्येच आत्मदान करत आहे, त्याची मी पूर्ण तयारी जळणासकट केलेली आहे.